आज गटनेता निवड झालेल्या आहे, शपथविधी केव्हा होणार? भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं एकमतानं नेतेपदी निवड झालेली आहे. निश्चित महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झालेला आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचं काम झालेलं आहे. दुष्काळाच्या काळामध्ये या सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 कोटी रुपये टाकले. पीक विमा आहे, दुष्काळी अनुदान आहे, कापसावरची बोंडअळी आहे, सातत्यानं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं. राज्यामध्ये जलयुक्त शिवार आहे, राज्यामध्ये विजेचं जाळं निर्माण करणं आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत, अशा प्रकारचं भरीव कार्य सरकारनं केलेलं आहे. भाजप शिवसेना युतीच्या वतीनं आज चंद्रकांतदादा पाटील यांनी ठराव मांडला आणि एक मुखानं भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार आणि मित्रपक्षाचे गटनेते यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर केलं आणि केंद्रीय निरीक्षक मंत्री तोमरजी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. आज आम्हाला सगळ्यांना खूप या गोष्टीचा आनंद झालेला आहे.